तांबड्या मातीतल्या रांगड्या कुस्तीच्या वातावरणात फुटबॉलचं वेड असलेल्या कोल्हापुरात घडली नेमबाज राही सरनोबत. 2008 पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर 25 मीटर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी राही भारताची पहिली नेमबाज ठरली. खरं तर ही वाट जेव्हा धरण्याचा मी निर्णय घेतला तेव्हा ती चाकोरी बाहेर आहे याची मला नक्कीच कल्पना नव्हती. इथे आल्यानंतर जेव्हा अनेक लोकांनी प्रश्न विचारले किंवा घरच्यांनी इथं येण्यासाठी कशी परवानगी दिली यासारखे जेव्हा शंका माझ्या समोर आल्या त्यानंतर मला याची जाणीव झाली की हे रोजचं काम नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. नेमबाजीतल्या दमदार कामगिरीसाठी राहीचा अर्जुन पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 2016 झालेल्या दुखापतीनं तिला 1.5 वर्ष नेमबाजीपासून दूर राहावं लागलं. मात्र जोमानं सराव करून 2018 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत तिनं धडाक्यात पुनरागमन केलं. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये अचूक लक्ष भेद करून देशाकरिता पदक मिळवण्यासाठी राहीला लोकसत्ताकडून शुभेच्छा.